सध्याच्या आधुनिक युगात शेतीचं उत्पन्न दुप्पट करणं हे शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. त्यामध्ये शेतीवरील खर्च ही आजच्या घडीला सर्वात मोठी बाब बनली आहे. अशाही स्थितीमध्ये उत्तम नियोजन आणि इच्छाशक्ती असेल तर सर्व काही शक्य होतं. याचंच एक उदाहरण म्हणजे शेतकरी राजाराम साबळे. खेड तालुक्यामधील बहुळ हे छोटंसं गाव. या गावातील प्रगतशील शेतकरी राजाराम साबळे यांनी कमी क्षेत्रामध्ये आणि तेही सेंद्रिय पद्धतीनं F1 वैशाली या जातीच्या मिरचीचं भरघोस उत्पन्न मिळवलंय. त्यांचा हा पहिलाच प्रयत्न त्यांनी कसा यशस्वी केलाय हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याआधी आपलं चॅनल सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार सर्वांना. आजची आपली सफर खूप खास आहे, कारण हे कुठलंही पर्यटन ठिकाण नाही आहे. तुम्ही हा सगळा परिसर पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी कुठे आलेली आहे, अर्थातच ही शेती आहे. हा जो तुम्ही मिरचीचा प्लॉट पाहताय, तर हे खेड तालुक्यामधील बहुल हे छोटंसं गाव आहे आणि तिथला हा प्लॉट आहे. आणि हे शेतकरी आहेत राजाराम जयवंत साबळे यांच्याकडे मी आलेली आहे. तर तुम्ही कधीपासून नियोजन केलं, म्हणजे लागवड कधीपासून केली या मिरचीची? 16 मार्चला लागली. 16 मार्च. हा, रोपवाटिकेचं कसं रोप तयार करायला लागले? तरी एका रोपाची किंमत तरी 250 रुपये. तुम्ही या किती रोपांची लागवड केली? 1050. 1050 रोपांची लागवड. मग हे पूर्ण नियोजन कसं केलं? मग ह्याची खतं औषधं? प्रथम नांगरणी केली, त्यानंतर पाळी घातली, गेड पाळली, गेडवरती शेणखत टाकलं, ट्रायकोडर्मा, जटोबॅक्टर, WSB हे सर्व काय केलं होतं मी, ॲक्टिव्ह करून घेतलं होतं शेणखत, ते पसरून दिलं, ड्रीप टाकली, लगेच मग ओलं करून दिलं आणि नंतर मग 2 दिवसांनी मच्छी. आता किती तोडे झाले? त्यांनी संपूर्ण मशागतीसह आणि इतर शेतकऱ्यांचे प्लॉट पाहून या मिरचीची यशस्वीरित्या लागवड केलेली आहे. मिरची मार्केटमध्ये चांगली विकली जाती, त्याचा मी बराचसा अभ्यास केला, इतर मार्केटांना चौकशी केली, ज्या शेतकऱ्यांनी विकली त्यांच्याकडनं माहिती घेतली आणि नंतर मग ही मिरची लावण्याचं नियोजन केलं. पहिले बेड पाडून घेतले, त्याच्यावरती शेणखत पसरलं, बेसल डोस टाकला आणि मल्चिंग टाकून होलं मारून मिरची लावून घेतली. हा माझा प्लॉट 1050 प्लॅन्ट या ठिकाणी बसलेले आहे. त्यानंतर दिवसाआड RPS 76 आणि 1919 याची मी जवळजवळ 7 आळवणे घेतलेले आहे. आत याच्यामध्ये आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचं केमिकल जे बेडमधून मी दिलेलं नाही. याच्यामध्ये फक्त काय करतो, रासायनिक खतं थोड्या प्रमाणात देत असतो आणि वेळच्या वेळेला स्प्रे घेतो. ही मिरची जर इतर शेतकऱ्यांनी पाहिली तर वरून अगदी क्वार्चिंग आल्यासारखी दिसती, पण ती त्या व्हरायटीचंच मूळ गुण तसा शेतीचा की तिला कधीही क्वार्चिंग येत नाही आणि इतर मिरचीपेक्षा हिला जवळजवळ निम्म्याने स्प्रे कमी लागतात. सर्वसाधारण 15 दिवस मिळून मी एक स्प्रे घेतो, त्यामध्ये बुरशीनाशक घेतो, कीटकनाशक घेतो, अशा प्रकारचे स्प्रे घेतो आणि एखादं हार्मोन्स घेत असतो त्यामध्ये, किंबहुना फुलकळी गळू नये म्हणून. अशा प्रकारे मी नियोजन केलेलं आहे. मला 5व्या तोड्याला ही मिरची सर्वसाधारण प्रतिझाड 1 किलो मिळालेली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी मला तर वाटते ही मिरची करावा, कारण कसं आहे हे गायच्या दुधासारखं आहे. दररोज तोडायची, दररोज विकायची, दररोज तोडायची, दररोज विकायची आणि हिचा खर्च कमी. बाकी हायब्रिड व्हरायटीपेक्षा हिला अत्यंत खर्च कमी. सुयोग्य नियोजनातून त्यांनी यशस्वीरित्या ही मिरची पिकवली आहे. प्रत्येक शेतकऱ्यानं ही मिरची करावी असा सल्लाही राजाराम साबळे यांनी शेतकऱ्यांना दिलाय. अधिक उत्पादन वाढीसाठी डी कंपोस्ट खताची प्रक्रिया डी कंपोजर बनवलेले ते प्रत्येक 7 दिवसांनी मी तयार झालं. यामध्ये काय असतं, गूळ असतो, पण 7 दिवसानंतर ते ॲक्टिव्ह होतं. ॲक्टिव्ह झालं की मग ते ड्रिपमधून मिरचीला देतो आणि शेजारी
या बॅलर मध्ये जे ऑर्गेनिक फर्टिलायझर आहे याच्यामध्ये सुकट कुजवायला टाकलेले असते आणि ते मी दर 8 दिवस बचत होते त्याच्यामध्ये नंतर सूरत पालक आणि इतर माध्यमांचा सुद्धा. मिरची सोबतच बबली या जातीच्या चवळीचंही त्यांनी उत्पादन घेतलंय. ही चवळी देखील त्यांनी सेंद्रिय पद्धतीनेच पिकवलेली आहे. त्यांनी चवळीचीही लागवड केलेली आहे. बबली या जातीची ही चवळी आहे. काय सांगाल या चवळीच्या संपूर्ण नियोजनाविषयी? ही चवळी इतर व्हरायटी पेक्षा इथं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे. ही तसं तर हे 12 महिने पीक येणार आहे आणि इतर व्हरायटी आपले 2 महिने चालल्या 3 महिने चालले की संपून जाते. शेतकऱ्याचं जर चांगलं नियोजन असेल तर सर्वसाधारण ही चवळी चालू झाल्यापासून 7 महिन्यापर्यंत चालते असं मी ऐकून आहे. माझा पहिलाच ट्राय आता माझी 71 दिवस झाले चालू होऊन त्यामध्ये माझे 3-9 खाडे झालेले आहेत. म्हणजे कंटिन्यू 63 दिवस मी याचा तोडा करत आहे. हिला सर्व 450 बिया म्हणजे मी एक पाकिट आणलं होतं तर ते सर्वसाधारण 2700 रुपयाचं पाकिट होतं 500 बियाचं. त्याच्यामध्ये मी 450 बिया लावलेले आहेत आणि विक्री कुठं करता? हिची मार्केटमध्ये करतो. इथे तुम्हाला जवळपास कुठे? इथं पिंपळे जगतापला मार्केट आणि त्या ठिकाणी माझे फिक्स गिराईक झालेले आहेत. सकाळी घेऊन गेलं की काटा करून ज्याचं त्याला द्यायचं आणि भाव आपल्या मनावरती काय काढायचं आजचं तर जनरल जसे चालले मार्केट त्याप्रमाणे बो आज काल काय काढला होता भाव आपण आज काय काढणार किती माल असेल बाजारात याच्यावरती आपल्या मनावरती भाव काढायचं. अजून किती दिवस चालू शकते? तशी सर्वसाधारण 3-3.5 महिने चालेल. हो या चवळीविषयी बाकीच्या शेतकऱ्यांना अजून काय सांगायचं? प्रत्येक शेतकऱ्यांनी लावायला काय हरकत नाही. सर्वात सोपं पीक आहे आणि हिला जास्त खाद्य पण लागत नाही. अगदी कमी खाद्यावर येणार आहे. हिला कुठला व्हायरस येत नाही. फक्त हिला आळी आणि नाग आळी इतर काहीही होत नाही. हिला तुमच्या इकडचं हवामान कसं आहे? आमच्याकडे तर पहिल्या वर्षी जर आता जर चालू वर्षाचं पाहिलं तर डेंजर हवामान आहे. एक दिवस ऊन पडते तर दिवसभर पाऊस चालू होतं. एक दिवस ऊन पडते अशीच कंडिशन आहे. चवळीला काही फटका नाही? अजिबात नाही, अजिबात नाही. वैशाली या जातीची मिरची आणि बबली या जातीची चवळी अशी दोन पिकं पाहिलेली आहेत. त्यांनी किती यशस्वीरित्या ही दोनही पिकं केलेली आहेत. तुम्ही संपूर्ण ही सफर पाहिलेली आहे. हा खास ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून जरूर कळवा. आणि अजूनही असे तुम्हाला खास व्हिडिओज काय पाहायला आवडतील तेही मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आपला चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि येणारे असेच खास आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहत राहा.